नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्र हो, पारिजातकाचे झाड आणि पारिजात फुलांचे हिंदू धर्मात खूप महत्व आहे. पारिजात अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते. वास्तुशास्त्रातही पारिजात हे अतिशय शुभ संपत्ती आणि समृद्धी देणारे आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे असे वर्णन केले आहे. त्याला कल्पवृक्ष किंवा हरसिंगार वृक्ष असेही म्हणतात. विशेषतः पारिजातचा भगवान श्री कृष्णाशी विशेष संबंध आहे. तसेच धार्मिक ग्रंथानुसार देव आणि दानवांनी जेव्हा समुद्र मंथन केले तेव्हा समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नांमध्ये कल्पवृक्ष किंवा पारिजात वृक्षाचाही समावेश होता. मित्रो, समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या पारिजात वृक्षाची स्थापना भगवान इंद्राने स्वर्गात केली. भगवान श्री कृष्णाला पारिजात फुलांची खूप आवड असते. ते नेहमी पारिजात फुलांचीच माळ घालतात. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान श्री कृष्णाची पत्नी सत्यभामा यांनी त्यांना पारिजात वृक्ष आणण्याचा आग्रह केला. वास्तविक भगवान श्री कृष्णाने नारदजींकडून मिळालेली पारिजातची सर्व फुले त्यांची पत्नी रुक्मिणीला दिली होती. त्यामुळे सत्यभामाला राग आला आणि तिने पारिजात वृक्ष मला पाहिजे असा हट्ट धरला. तेव्हा श्री कृष्णाने आपल्या दूताद्वारे इंद्राला संदेश पाठवून सत्यभामेच्या बागेत लावलेले पारिजात वृक्ष देण्यास सांगितले. पण इंद्राने पारिजात वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा भगवान श्री कृष्णाने इंद्राचा पराभव करून स्वर्गातून तो पारिजात वृक्ष पृथ्वीवर आणला. पारिजात वृक्ष किंवा कल्पवृक्ष प्रत्येक इच्छा पूर्ण करतो असे मानले जाते. मित्रो, भगवान श्री कृष्णाशिवाय माता लक्ष्मीचे पारिजात वृक्षाशी अतूट नाते आहे. वास्तविक समुद्र मंथनातून लक्ष्मीचा जन्म झाला आणि त्यातून पारिजात वृक्षाचाही उदय झाला. अशा प्रकारे माता लक्ष्मी आणि पारिजात या दोघांचेही उगम स्थान एकच आहे. या कारणास्तव देवी लक्ष्मीलाही पारिजातची फुले खूप आवडतात. देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळीही घरामध्ये हरसिंगारचे झाड लावणे किंवा हरसिंगारचे रोप लावल्याने घरात खूप आशीर्वाद येतात. ज्या घरात पारिजात किंवा हरसिंगारचे झाड किंवा रोप असते त्या घरात नेहमी संपत्तीची वाढ होते. तर मित्रो, ही होती समुद्र मंथनातून निघालेल्या वृक्षाची श्रीकृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवर आणलेल्या कथेविषयीची विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय राधे कृष्ण.